पडवळी लावलेली आणि असा ह्या पडवळीला आणि ह्या पडवळ्याची सगळी मेहनत घेतली ना माझ्या आत्याने. ते आत्या आता तुमका सांगतो नी कशी वळी लावायची आणि कशी काय ता कशी घे पेरलस ही काय केलं कटलं त्याच्यात सारखी माती केलं आणि त्याच्यात मग बिये टोपलं त्याच्यात शिरडा लावलं त्याच्यात मग परत खत घातलं मांडव घातलं मेहनत केलं तेव्हाही अशी पडवळ धरली धरली हाय जरा मातीची जरा ही कमतरता असा म्हणून एवढी धरली नाही तर भरपूर सकारो असा हाय म्हणून हे एवढी धरणत नाही तरी पण तिने एवढी मेहनत केल्या ना तरी मनासारखी नाही झाली आहेत तिच्या पण धरली आहेत आपली. मे महिन्यात आम्ही जेव्हा गावी येलो लॉकडाऊनच्या काळात तेव्हा तिने ही घातल्या ना त्याच्यावरती आता येली आहेत एवढ्या मेहनत करून येवाना ती म्हणता नागपंचमीच्या आधीच माझी पडवळी होत नागपंचमीच्या आधीच होत पण सकारो माती नाही बरी म्हणा ही आता पुढे झाली अशा तऱ्हेने ही भाजी आता मी तुम्हाला परब किचन वर करून दाखवते चला पाहूया. ह्या मी लांब लचक असा पडवळ वेलीवरचा आत्ताच काढला एकदम ताजा असा ह्या बराच लांब सडक हा ह्याच्या आता आपण आडाळ्यावर कापूचा असता या फक्त याचे तुकडे करतले आणि बिये काढतले. ताज्या पडवळची भाजी खाऊक मजाच चांगली असता मधून असं चीर द्यायचो आणि भुतुरे बिये असतात ते आपल्या भाजीत घालूचे नाहीत ते तर तुम्ही हातान पण काढू शकतास नाहीतर आपले चमच्याच्या साह्याने काढायचे. मी हातीने एकदा काढूक गेलेले दोन तुकडे करून घ्यायचे कारण भुतुरले बिये आपल्या घालूचे नाहीत हातीन काढूक गेले तर माझ्या नखात सगळा घुसलेला आणि मग नख भरपूर दिवस दुखत होता तेव्हापासून मी आपलं चमचो घेतो आहे भुतूर असं घालत आहे आणि असे वडून काढत आहे खाली बिये आणि असे कापूस असतात. आता ह्या आपण आडाळ्यावर बसून बारीक चिरून घेऊया. ही अशी घ्यायची मध्ये अजून दोन चेर दिले मी आणि असून मधून चेर द्यायचे उभे आणि एकत्र करून घ्यायचे असे घेतले की आपण आता पातळ चिरूची आहेत. गावठी ताजा पडवळा वाज छान येता पडवळात असाच मी याचा सगळा पडवळ कापून घेत आहे. आता ह्यावर मी मीठ घालतंय आणि ही आपल्या मळून घ्यायची आहे भाजी जास्त एकदम कारली मळतात तसा नाही मळूचा पण वायच वायच मळून घ्यायची आणि ह्याचा वायच पाणी सुटतला मीठ टाकल्यावर पाणी सुटाकच व्हाया. ज्या ज्या महिन्यात ज्या जे भाज्या असतात त्या त्या भाज्याची चव चांगली लागता आणि भरपूर त्या महिन्यात त्यांना प्रोटीन पण असतं. आता हा माझा मळून झाला थोडंसं पाणी घालून घेतलं आहे मी ताटात भाजी आपण आता फोडणीत घालून घेऊची हा झटपट होता सिंपल भाजी हा कोणी करू शकता अशी भाजी हा. तेल ओततंय मी एक चमचो तेल ओतलंय तेल तापला आता मी मोहरी टाकतोय अर्धा चमचो मोहरी तडतडली की आपण जिरा घालतो अर्धा चमचा कढीपत्त्याची पानं घालतोय हिरवे मिरचे तीन कापून घेतलंय मी हे मिरचे जास्त तिखट नाही आहेत. बाहेर मस्त पाऊस लागता आणि फोडणीचा काय घमंग वास सुटला. आता त्या फोडणीवर मी कांदो घालतोय दोन कांदे घेतलंय मी चिरून बारीक ते कांदे आपण जरा मऊ होईपर्यंत दळून घेऊया चांगले तेलात. फोडणी अशी बसाक होय की वास घरभर सुटूक होय. फोडणी घालणार आहे का नाही बाजूच्या समोरच्या माणसांका खोकलो येऊ कयो आणि शिंके कांदो आपलं मऊ झालं. आता मी चण्याची डाळ घालतोय अर्धा वाटी चण्याची डाळ आहे मी सात तास भिजत ठेवलेलं आहे ती पण चांगली तेलात भाजून घेऊया. गॅस मी बारीक केलंय आणि वाय चण्याची डाळ दोन मिनटासाठी वाफवतोय. दोन मिनटं झाली आहेत तर आपण भाजी फोडणीत घालूया. आता ही भाजी घालतोय मी भाजीवरच मी हळद घालतोय हळद मी फोडणीत नाही घातलंय जरा अडूक लागता भाजी अशी माझी सासू सांगता म्हणून हळद फोडणीत घालायची नाही. आता आपण भाजी चांगली ढवळून घेऊया. आता आपण झाकण ठेवतो आणि वाफेवर ही भाजी शिजूची आहे.
त्याच्यासाठी मी पाणी घालतलं ह्याच्यामध्ये आणि गॅस आपण बारीकच ठेवतो हा. 5 मिनिटाकरता आपण ही भाजी आता वापून घेऊच. 5 मिनिटं झाली आहेत, आपण बघूया आपली भाजी तयार झाली आहे काय. ढवळून घेते आधी. ह्याच्यात आपण आधी मीठ नाही घातलं, आधी डाळ बघतलं आहे. शिजली हा, हात भाजता पडवळ पण मस्त शिजला ह्या बघा. आता मी मीठ घालतो आहे चवीसाठी. खोबरा घालतो आहे. मीठ आणि खोबरा घालून आता ढवळून घेत आहे आणि 2 मिनिटासाठी ठेवत आहे भाजी आपली तयार. आता मीठ आणि खोबरा लागा खोया म्हणून 2 मिनिटं भाजी शिजवत आहे. आपली भाजी झाली आहे. मी गॅस घालवत आहे. असे श्रावण महिन्यातली पडवळची भाजी तुम्ही नक्की करा. परब किचन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो आनंदी रहा, खात रहा आणि परब किचन पाहत रहा.